नमस्कार, खबर 24 तास मध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो. आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गावरती. आणि आपण जर पाहिलं तर मुंबई नाशिक महामार्गावरती गेली अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या आहे. महामार्गावर खड्डे पडलेले आहेत, संपूर्ण महामार्गाची चालन झालेली. आणि या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथजी शिंदे यांनी आज पाहणी केलेली आहे. पाहणी दौरा केला, भिवंडी ते शहापूर त्यांनी पाहणी दौरा केलेला आहे. 2 दिवसापूर्वी शहापूर शिवसेनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला होता, मागणी करण्यात आलेली आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आणि आज या महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केलेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई नाशिक महामार्गावरती भिवंडी तसेच खडवली वासिन आणि शहापूर आसनगाव येथे महामार्गावरती सुरू असलेल्या कामांची तसेच खड्ड्यांची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना करत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपनेते प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण मारुती धिरडे, तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे, आकाश सावंत, शरद वेकंडे, भरत बागराव, निलेश भांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी अधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.